बातमी आहे सांगलीतून। एकीकडे महाविकास आघाडीमधील चार मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, तर दुसरीकडे अजूनही काही राजकीय मंडळी हे कोरोनाला हलक्यात घेत सोशल डिस्टन्सचे नियम न पाळत मेळावे सभा घेत असल्याचं पाहायला मिळालंय। याबाबत कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी कोरोनाचे नियम पाळण्यामध्ये आमचं चुकतंय अशी प्रांजळ कबुली दिली आहे। त्या काही सूचना आरोग्य खात्याकडनं सातत्याने गेले एक वर्षभर आपल्याला मिळत आहेत की आपण मास्क घातला पाहिजे, आपण या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे। आता आम्ही पाळलं नाही तुमचे सगळं ते चुकीचं आहे जरा, आणि हात सातत्याने धुतला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं पालन करायला पाहिजे। तर मुंबईत मास्क न लावता दुचाकी चालवणाऱ्या विवेक ओबेरॉयवर सांताक्रूज वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे। सोशल मीडियावर विवेक ओबेरॉय मास्क न लावता दुचाकी चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। 500 रुपयांचं चलान कापून वाहतूक पोलिसांनी विवेकवर दंडात्मक कारवाई केलेली आहे। दरम्यान आता शुक्रवारी रात्री जुहू पोलिसांनी विवेक ओबेरॉयवर कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल केलाय। दुसरीकडे अमरावतीचे आमदार आणि खासदार असलेले राणा दाम्पत्य मास्क न वापरताच शिवजयंतीच्या कार्यक्रमात सहभागी झालं होतं, त्याची दृश्य पाहतोय। शिवाय बडनेऱ्यातल्या नवी वस्ती इथे आयोजित शिवजयंती उत्सवात त्यांनी विना मास्क बुलेटवारी केली आहे। अमरावतीत कोरोना रुग्णांची संख्या वाढते आणि जिल्हा प्रशासन कोरोनाला अटकाव करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे, मात्र लोकप्रतिनिधीच कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत असल्यानं आरोग्य विभागाचे प्रयत्न वाया जात असल्याची चर्चा सध्या रंगली आहे। तर नागपूर जिल्ह्याच्या पाटण सावंगी तालुक्यात 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे। आदर्श महाविद्यालयातील 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्याच महाविद्यालयात असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनाही कोरोनाची बाधा झाल्याची माहिती मिळते, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ही शाळा 10 दिवस बंद राहणार आहे। दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे या 16 विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या ठीक असल्याची बातमी समोर आली आहे।